नागपूर शहरातील बुधवारी येथील ओसीडब्ल्यू कार्यालयात वाढवून पाठविलेले देयकर बिल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रवी पराते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जाळण्यात आले. कमी करा, कमी करा. नागपूर महानगरपालिका होश में आओ, होश में आओ, होश में आओ. चलेंगी नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगी नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी. ओसीडब्ल्यू होश में आओ, होश में आओ, होश में आओ. ओसीडब्ल्यू होश में आओ, होश में आओ, होश में आओ. होश में आके बातें करो, बातें करो, बातें करो. बड़ा हुआ बिल, बड़ा हुआ बिल कम करो, कम करो, कम करो. नागरिकों को तरस मत करो, मत करो, मत करो. ओसीडब्ल्यू असं दिसून आलं की ओसीडब्ल्यू ला जे काम दिलेलं होतं ते योग्य पद्धतीने झालेलं नाही. नागपूर महानगरपालिकेने ओसीडब्ल्यूला 24/7 योजनेअंतर्गत हा काम दिलेला होता, परंतु जेव्हापासून ओसीडब्ल्यू आपल्या नागपूर शहरामध्ये आलेली आहे, नागपूर शहरातल्या नागरिकांसोबत उत्माद करण्याचं काम आणि पाप या ओसीडब्ल्यूने केलेलं आहे. मागे आपलं पापन पाहिलं असेल की नागपूर शहरामध्ये भाजप शासित भारतीय जनता पक्षाची जी नागपूर महानगरपालिका आहे तिथे 2012 साली ओसीडब्ल्यूला काम पूर्ण न केल्यामुळे जे काही त्यांच्यावरती करार केल्यानुसार जो काही त्यांच्यावरती एक बिल बसत होता त्याच्यामध्ये 92 कोटी रुपये ओसीडब्ल्यूला नागपूर महानगरपालिकेने माफ केले. परंतु ज्या प्रकारे ओसीडब्ल्यू सर्वसामान्य नागरिकांना जो बिल पाठवतो आहे त्या बिलमध्ये आपण पाहतो आहे की बिलमध्ये एका प्रकाराने जसं त्याची रीडिंग जी आहे ते 50 जल्ली असेल तर अनेक बिल आमच्याकडे असे आहे ज्याच्यामध्ये ते बिल ते रीडिंग जी आहे ते 70 आणि 80 जुळून आलेली आहे. दर महिन्याला ओसीडब्ल्यूने बिल पाठवले पाहिजे, परंतु ओसीडब्ल्यू हे 3 महिन्यात बिल पाठवतं आणि सर्वसामान्य याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचं कमरलं मोडलं जातं. कारण की जो गरीब माणूस आहे तो 3 महिन्यात आलेला जो 12,000 रुपयाचा बिल आहे, 15,000 जो बिल आहे तो भरू शकत नाही. असे अनेक तांडापेठ, बांगलादेश, पाचपावली, बारसेनगर आणि असे अनेक जे स्लम एरिया ज्या ठिकाणी मध्यमवर्गीय नागरिक राहतो त्या ठिकाणातल्या अनेक समस्या आहे जे घेऊन आज आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांचा घेरावा करण्यासाठी ओसीडब्ल्यू कार्यालयामध्ये पोहोचलेलो आहे. आम्ही इथे जे बिल वाढून आलेले आहे त्या बिलाला जाळलेलं आहे, कारण की हा जो बिल आहे तो बिल सर्वसामान्य नागरिक भरू शकत नाही. सर्वसामान्य नागरिक हा बिल भरू शकत नाही म्हणून हे बिल आम्ही जाळलेले आहे आणि आम्ही आता अधिकाऱ्यांना भेटून हे विनंती करणार आहोत की ती जे बिल आहे ते बिल सरसकट माफ केले पाहिजे. कारण की नागपूर महानगरपालिकेने सुद्धा 92 कोटी रुपये 2012 साली हे 2019 साली माफ केलेले आहे. त्यावेळेला नंदाताई जिचकार आपल्या नागपूर